आज आपण इयत्ता 10वीचा भूगोल हा विषय शिकणार आहोत. त्याच्यातला प्रथम धडा क्षेत्रभेद. या आता सर्वप्रथम मी तुम्हाला इयत्ता 10वीच्या भूगोलाविषयी सांगते की इयत्ता 10वीच्या भूगोलामध्ये आपण दोन देशांचा अभ्यास करणार आहोत, एक भारत आणि दुसरा ब्राझील. या दोनच देशांचा अभ्यास आपल्याला संपूर्ण पुस्तकात करायचा आहे. तर भारत या देशाबरोबर ब्राझीलच का असा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पडला असेल की ब्राझीलच का घेतलं. तर जेव्हा ब्राझीलला विचारात घेण्यात आलं त्यावेळेला असं विचारलं की दोघंही देश हे वेगवेगळ्या खंडातील असावे. त्याच्यानंतर दोघंही देश हे पूर्णपणे म्हणजे अतिविकसित पण नाही आणि पूर्ण विकसित पण नाही, म्हणजे अविकसनशील देश असले पाहिजे. त्याच्यानंतर दोघांमध्ये म्हणजे जसा भारताला सांस्कृतिक आणि प्राकृतिक वारसा लाभलेला आहे तसंच ब्राझीलचा सुद्धा सांस्कृतिक आणि प्राकृतिक वारसा लाभलेला आहे. दोघं देशांमध्ये सारखं म्हणजे साम्य आहे, बरंचसं साम्य आहे आणि दोघंही देशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. या पद्धतीने आपण भारताबरोबर ब्राझील याचाच अभ्यास करणार आहोत. तर आता त्याच्यातला प्रथम धडा म्हणजे पहिला धडा आपल्याला क्षेत्रभेद बघायचा आहे. तर आता क्षेत्रभेद म्हणजे काय? नेमकं क्षेत्रभेद म्हणजे एखाद्या ठिकाणाला आपण जाऊन प्रत्यक्ष भेट देणे म्हणजे क्षेत्रभेद. आता या धड्यामध्ये राहुल आणि त्याचे वर्गमित्र हे दोघंही राहुल आणि त्याचे वर्गमित्र शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातून नळदुर्गापासून तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं त्यांचा प्रवास होतोय. आणि या प्रवासादरम्यान जी पण काही भूरूपे असतील, भूरचना, मृदा याच्यामध्ये कसा कसा बदल होतो ते आपण बघणार आहोत. तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता या धड्याविषयी राहुल आणि त्याचे मित्र आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार एक प्रासंगिक करारावर ST बस केलेली आहे आणि त्याच्यातून ते सगळा अनुभव घेत आहे. आता मी काही पॉईंट्स दिलेले क्षेत्रभेद त्याची व्याख्या. क्षेत्रभेद म्हणजे एखाद्या ठिकाणास आपण प्रत्यक्षरित्या भेट देणे. नंतर क्षेत्रभेटीचे महत्त्व आणि आवश्यकता. क्षेत्रभेटीचं महत्त्व काय आणि आवश्यकता काय?